तुमचं जर लग्न ठरलंय किंवा मैत्रिणीचं किंवा जवळच्या कोणाचं लग्न ठरलंय तर त्यांच्यासाठी हा खूप खास व्हिडिओ आहे. लग्न म्हटलं तर ताणतणाव, जबाबदारीची चिंता, धावपळ, मेकअप याचा नकळत तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. यासाठी लग्नाची तारीख ठरताच तुमच्या त्वचेची योग्य काळजी घ्यायला सुरुवात करायलाच हवी. त्वचेची निगा राखण्यासाठी प्रत्येक नववधूकडे कोणते स्किन केअर प्रॉडक्ट्स असणं गरजेचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लग्न ठरल्यावर प्रत्येक नववधूने या स्किन केअर रुटीनला फॉलो करायला हवं. नंबर वन, फेस वॉश. कोणताही प्रॉडक्ट स्किनवर अप्लाय करण्याआधी किंवा वापरण्याआधी तुमच्या त्वचेचं क्लिन्झिंग तितकंच गरजेचं आहे. कारण जर त्वचा मुळापासून स्वच्छ असेल तरच तुम्ही वापरलेलं मॉइश्चरायझर त्वचेत खोलवर मुरेल. यासाठी त्वचा क्लीन करण्यासाठी चांगला फेस वॉश नक्की वापरा. त्वचा जास्त ड्राय होणार नाही ना याची काळजी सुद्धा घ्या. त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश तुम्ही निवडू शकता. त्वचेचे पोर्स मोकळे राहू नयेत यासाठी क्लिन्झिंग नंतर गुलाब पाणी किंवा तर टोनरचा वापर तुम्ही त्वचेवर करू शकता. नंबर टू, मॉइश्चरायझर. आता लग्नाचा सीझन हा हिवाळा किंवा तर उन्हाळ्याचा असतो, म्हणजे मोस्टली लग्न याच काळात जास्त असतात. या काळात तुमच्या त्वचेला योग्य पोषणाची खूप जास्त गरज असते आणि मग ते चांगलं काम करतं ते मॉइश्चरायझर. यासाठी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ते आवर्जून असायला हवं. कोणतं मॉइश्चरायझर नववधूने वापरायला हवं याचा विचार करण्यापेक्षा तुमची त्वचा कोणत्या टाईपची आहे हे लक्षात घ्या. त्यानुसार तुमच्यासाठी योग्य मॉइश्चरायझर तुम्ही निवडू शकता आणि त्याचा नियमित वापर सुद्धा करा. नंबर थ्री, फेस मास्क. फेस मास्कमुळे तुमच्या त्वचेला अधिक चमक मिळते. तुमचं लग्न ठरलंय त्यामुळे तुम्हाला आता त्वचेवर जास्त चमक आणि ग्लो यावा असं तर नक्कीच वाटत असेल, हो ना? तर अशा वेळी काही दिवसांच्या अंतराने त्वचेवर चांगलं फेस मास्क लावायला काहीच हरकत नाहीये. रात्री झोपण्यापूर्वी किंवा मधल्या रिकाम्या वेळेत तुम्ही एखादा शीट मास्क वापरून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता किंवा घरगुती फेस पॅकही तुमच्या स्किन टाईपनुसार यूज करू शकता. नंबर फोर, बॉडी वॉश. फेस वॉश प्रमाणेच नववधूने चांगला बॉडी वॉश वापरणंही तितकंच गरजेचं आहे. इतर गोष्टींची काळजी घेताना याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण या काळात तुम्ही अशा बॉडी वॉशची निवड करायला हवी ज्यामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा येईल आणि त्वचेला एक छान सुगंध मिळत राहील. नंबर फाईव्ह, ताण कमी करणारे प्रोडक्ट्स. लग्न कार्य म्हटलं की सतत काही ना काही गोष्टींचा स्ट्रेस हा येणारच, पण या ताणामुळे तुमची त्वचा वयस्कर दिसू शकते. यासाठी लग्नाआधी तुम्ही ताण जरा कमी करणारे प्रोडक्ट्स नक्कीच वापरा. डी स्ट्रेस रुटीनसाठी तुम्ही रात्री झोपताना लव्हेंडर ऑइल किंवा तर टी ट्री ऑइल तुमच्या हाताच्या आणि पायांच्या तळव्यांना लावून आराम करू शकता. हॉट बाथ घेऊन किंवा तर स्ट्रेस फ्री प्रोडक्ट्स वापरून तुम्ही तुमचा ताण कंट्रोलमध्ये ठेवू शकता. याशिवाय फेससाठी तुम्ही चांगलं विटॅमिन सी सिरम यूज करून छान 5 मिनिटं झोपण्यापूर्वी जरी मसाज केलं ना तरी सुद्धा तुमचा ताण, तुमचा स्ट्रेस हा कमी व्हायला मदत होईल. अशा पद्धतीने तुम्ही लग्नाआधी तुमच्या त्वचेची नक्कीच चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर तुमचं लग्न ठरलं असेल आणि जर तुम्हाला सुंदर दिसायचंय, ऑब्व्हियसली प्रत्येकाला सुंदर दिसायचंच असतं, किंवा तर तुमच्या मैत्रिणीचं कोणत्या तरी जवळच्या मैत्रिणीचं जर लग्न ठरलंय तर मग त्यांच्यासाठी स्किन केअर रुटीन काय गरजेचं आहे काय नाहीये ते आज आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, त्यांना कमेंटमध्ये टॅग करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आम्हाला हेही सांगा की अजून आम्ही अशा कोणत्या विषयांवरती व्हिडिओज करावेत, त्यावरती आम्ही नक्कीच व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करू. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी. Thank you.